आता राज्यातील पावसासंदर्भातली आणि पूरपरिस्थिती संदर्भातली बातमी बघूयात. कोल्हापुरातील पंचगंगेची पाणी पातळी घटलेली आहे. पाणी पातळीत फक्त 1 इंचाचीच घट झाली आहे. सध्या पाणी पातळी 47 फूट 7 इंचावरती आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी आहे. 95 बंधारे हे पाण्याखालीच आहेत. अनेकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. कोल्हापुरातील पंचगंगेची पाणी पातळी ही फक्त 1 इंचानंच कमी झाली आहे. त्यामुळे अजूनही 95 बंधारे हे पाण्याखाली आहेत आणि पाणी पातळी सध्या 47 फूट 7 इंच इतकी आहे. तर गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती गंभीर होत चालली आणि कोल्हापूरहून सिंधुदुर्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती बालिंगा पूल रस्त्यावर 10 फूट पाणी आलंय. दरम्यान करवीर तालुक्यातील ग्रामीण भागातील एका रुग्णाला मध्यरात्री हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानं त्याला कोल्हापूरला शिफ्ट करणं गरजेचं होतं आणि यावेळी भर पावसात सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे यांच्या मदतीतून बोटीच्या माध्यमातून पुराच्या पाण्यातून कोल्हापुरात त्यांना आणण्यात आलं. या रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. अखेर त्या रुग्णाचा जीव वाचला. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आहेत आपल्यासोबत कोल्हापुरातून फोनलाईनवरती. ज्ञानेश्वर, ह्या सगळ्या पूरपरिस्थितीमध्ये काय प्रसंग निर्माण झाला होता? श्वेता, कोल्हापूरची पूरस्थिती आता निवळायला सुरुवात झालेली आहे. पाणी उतरण्याची गती आहे, संत आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरकरांच्यासाठी हा दिलासा म्हणावा लागेल, कारण अत्यंत विदारक अशी अवस्था अनेक भागांची झाली होती. रुग्णांना आहे ते बोटीतून प्रवास करावा लागत होता. रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी त्यांना मोठं कष्ट आहे ते करावं लागलं होतं, कारण अनेक रस्त्यावरती पाणी आहे. जवळपास 95 बंधारे आहेत ते पाण्याखाली आहेत आणि त्यामुळे मोठी जी आहे ती संकटाचा सामना कोल्हापूरकरांना करत रुग्णालयापर्यंतची वाट आहे ती धरावी लागत होती. आणि अशातच करवीर तालुक्यातील बालिंगा इथला हा जो प्रसंग आहे तो एका हृदयविकाराच्या रुग्णावरती आला होता. त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला पुढं आहे ते उपचारासाठी नेणं गरजेचं होतं आणि त्यामुळे अगदी आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी रात्रीसुद्धा बोट पाण्यात घातली आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीतून आहे ते त्यांना रुग्णालयापर्यंत आहे ते पोहोचवलं आणि त्यामुळे या रुग्णाचा जीव आहे तो वाचलेला आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरची पूरस्थिती अद्यापही कायम आहे. महापुराचा विळखा आहे तो कोल्हापूरला अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळते. मात्र दिलासादायक बाब एवढीच की गेल्या 2 तासापासून आहे ते कोल्हापूरची पाणी पातळी आता घटायला सुरुवात झालेली आहे. अलमट्टी धरणातून सुद्धा आता 3.25 लाख इतका विसर्ग आहे तो सोडण्यात आलेला आहे. राधानगरी धरणाचे जे उघडलेले दरवाजे होते त्यापैकी आता 2च दरवाजे सुरू आहेत, त्यामुळे त्यातून सुद्धा कमी प्रमाणात विसर्ग होताना पाहायला मिळते. आणि त्यात आज कोल्हापूरला येलो अलर्ट असल्यामुळे पावसाचा जोर काहीसा कमी होईल अशा पद्धतीची स्थिती आहे ती कोल्हापूरची आहे. आणि त्यामुळे कोल्हापूरकरांच्यासाठी हा एक मोठा दिलासा आहे तो म्हणता येईल. आणि एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरचे जरी आता पाणी पातळी घटायला लागली असली तरी कोल्हापूरचं महापुराचं संकट आहे ते कायम आहे, पूरस्थिती आहे ते कायम असल्याचं पाहायला मिळते. श्वेता, ज्ञानेश्वर बिलकुल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि वेळोवेळी आपण